everyone, my name is Aditya Babasaheb Iyer. I am in 7th standard. My school name is ZP Primary School, Vadaya Baroba, Taluka Nevasa, Jilla, Ahmednagar. My teacher's name is Gauri Madam, Dharad Sir and Sri Sagar Sir. This is my new model. My model name is Free Energy of Light. Let's see. तर मित्रांनो आपल्याला ह्या प्रोजेक्टसाठी लागणार साहित्य एक ॲन्युमची बॉटल, एक कडक नळी, इंजेक्शन, एक टाकावपासून टिकाऊ एक कॅशेट आणि एक गोल मोटर, वायर्स, बटन आणि एक बल्ब आणि आपल्याला लागणारा फळ्या इत्यादी आपल्याला साहित्य लागते. तर मित्रांनो आपण प्रयोगासाठी सुरुवात करूया. तर मित्रांनो आपण याच्यात आता 3 इंजेक्शन पाणी भरूयात. तर मित्रांनो आपण याच्यात 3 इंजेक्शन पाणी भरलं आहे आणि आपण मेणबत्तीच्या सहाय्याने थोडस बाटलीला उब देऊ. तर याच्यात पाणी उकळण्यासाठी कमीत कमी 20 ते 40 मिनिटं लागतात. याच्यात उकळल्यानंतर ह्या वापस ट्रान्सपरंट ह्या नळीत होते आणि नळीतून इंजेक्शनमध्ये होते. मग इंजेक्शनला ते वाप मागे पुढे असे हलवते आणि कॅशेट गोल बिघून ह्या मोटरीत गोल मोटरीत करंट तयार होते आणि ह्या वायरीत ट्रान्सपरंट होऊन आपली लाईट लागते. तर आपली एवढी क्रिया वाफेतून इंजेक्शनला मागे लोटणे आणि कॅशेट बिमून करंट तयार करणे याच्यातच आपला बल लागतो, म्हणजे आपली फ्री एनर्जी ऑफ लाईट. तर मित्रांनो हा होता आपला आजचा प्रयोग आणि आपल्या याच्यापासून फायदा काय होतो, आपली वीज वाचते, विजेचा उपयोग वापर होतो आणि वाफेपासून वीज निर्मिती होते. तर माझ्या प्रयोगापासून आपल्याला हे सिद्ध होतं की पावसाच्या पाण्यापासून आपण वीज निर्मिती करू शकतो, पाण्याला उकळून आपण हवेच्या निर्मितीतून आपण वीज तयार करू शकतो. थँक्यू.